NRC च्या विरोधात यवतमाळ येथे विद्यार्थ्यांचे तीव्र निदर्शने. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व केंद्र सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांची जोरदार नारेबाजी. सध्या पूर्ण देशात नागरिकता संशोधन विधेयक कायदा रद्द करण्यात यावा व NRC ची प्रक्रिया देशात कुठेही राबविण्यात येऊ नये याकरिता राज्यात व देशात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाचे पडसाद आज यवतमाळातही उमटताना दिसले. नागरिकता संशोधन विधेयक व NRC विरोधात आज यवतमाळ शहरात विद्यार्थ्यांनी तीव्र अशी निदर्शने केलीत. दुपारी 3 वाजेपासून शहरातील एरावार चौक, महात्मा फुले पुतळा परिसर येथे स्टुडंट सोलिडिरिटी फोरमच्या वतीने आंदोलन करीत धरणे देण्यात आले. यात फोरमसह विविध विद्यार्थी संघटनांनी सहभाग नोंदविला. यावेळी कॅब व NRC च्या विरोधात जोरदार नारेबाजी करत तीव्र असे प्रदर्शन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता यवतमाळ पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आंदोलन परिसरात लावण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत पूर्ण परिसर दणाणून सोडला. दुपारी 3 वाजता सुरू झालेला हा आंदोलन संध्याकाळी उशिरापर्यंत या परिसरात सुरूच होते. या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही, मात्र शांतपणे स्टुडंटचे तीव्रपणे प्रदर्शन सुरूच होते. यावेळी स्टुडंट सोलिडिरिटी फोरम यवतमाळ या संघटनेकडून हा कायदा रद्द करावा व NRC प्रक्रिया रद्द करावी ही मुख्य मागणी घेऊन केंद्र शासनाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान निदर्शन परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनी लेके रहेंगे आझादी, जो हिटलर की चाल चलेंगा वो हिटलर की मौत मरेगा, तानाशाही नहीं चलेगी, इन्कलाब जिंदाबाद यासह केंद्र सरकार व गृहमंत्री यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. या धरणे प्रदर्शनात यवतमाळ शहरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. याप्रसंगी काही विद्यार्थिनींनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कॅबचा निषेध करीत आपल्या तीव्र भावना प्रकट केल्यात. फोरमच्या वतीने विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यात नागरिकता संशोधन कायदा सरकारने रद्द करावा, दिल्ली येथे जामिया मिलिया परिसरात घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानवीय कारवाईचा निषेध, जामिया मिलिया येथील लावलेल्या कलम रद्द करण्यात याव्या, पोलिसांच्या कारवाईनंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून लापता झालेल्या विद्यार्थ्यांचे शोध लावावा, महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू करू नये तिच्या विरोधात निर्णय घ्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन शासनाला पाठवण्यात आले. महावॉइससाठी सचिन येवले, यवतमाळ. मेरा नाम नेहा बानू शेख कासम, मैं यहां पे स्टूडेंट सोलिडरिटी फोरम से लीड करने आई हूं. सुनिए, आज आप देख रहे हैं देश की हालत, जहां वहां दंगे फसाद हो रहे हैं, जहां वहां मार्च निकाले जा रहे हैं. किस कारण की वजह से निकाले जा रहे हैं? NRC और CAA इस रूल के खिलाफ निकाले जा रहे हैं. देखिए, जामिया के स्टूडेंट के साथ आज जो भी हुआ, उस दिन जो भी हुआ, रात में लाइब्रेरी में बच्चियों को घुस के मारा गया, बच्चियों को कहा गया कि जिन्ना के पिल्लो निकल जा, हिंदुस्तान का तुम नमक खाते हो, पाकिस्तान में चले जा, हिंदुस्तान के साथ हरामखोरी करते हो, ये कहाँ का न्याय हुआ? दिल्ली पुलिस की मैं मांगना चाहूंगी जवाब दिल्ली पुलिस से कि दिल्ली पुलिस आप ऐसे कैसे बोल सकती है? राजस्थान में हमारी पैदाइश है और आप उन बच्चियों को कैसे क्या सवाल पूछ सकती है कि जिन्ना के पिल्लो चले जाओ, हिंदुस्तान का नमक खाते और हिंदुस्तान से हरामखोरी करते हो? आज कई बच्चियों के हाथ टूट गए, आज कई बच्चियों के पैर टूट गए, आज कई बच्चियों के टियर गैस की वजह से आंख फूट गए, उसका जवाब कौन देगा? और क्या गलती थी बच्चियों की? क्या हमें माँ बाप हमारे इसीलिए एजुकेशन देते हैं कि बस हम बैठ के रहें, उसके खिलाफ आवाज नहीं उठाई जाए? हमारे साथ जो भी गलत हो रहा है उसके खिलाफ हम आवाज ना उठाएं? उन जामिया के बच्चों की क्या गलती थी? उन अलीगढ़ के बच्चे की